चांदूर बाजार तालुक्यातील कुर्रा कोंडभरदा येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानाचे गहू घेऊन जाणारा व कोवॅक्सिन घेण्याकरिता चाललेली तळवेल प्राथमिक आरोग्य केंद्रांची रुग्णवाही यांच्या टक्कर झाल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यात शेख शाहरुख राहणार शिरसगाव बंड वय 36 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार कोंडभरदा या रोडने MH 34 M 55 41 शासन गहू व तांदूळ घेऊन जात असताना अचानक आरोग्य रुग्णवाहिका MH 27 AA 50 33 भरधाव येत असताना एकमेकांना भिडून ट्रक मध्ये बसलेल्या 3 जणांपैकी एकाचा ट्रक खाली दबून जागीच मृत्यू झाला व रुग्णवाहिका चालक महादेव घटनास्थळाहून फरार झाला आहे. ट्रक खाली दबलेल्या शाहरुखला क्रेनच्या मदतीने बाहेर काढले. ही माहिती गावकऱ्यांना व पोलिसांना मिळताच कुर्रा कोंडवर्धा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचून पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठविला. चांदूर बाजार पोलीस पुढील तपास करीत आहे. सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार.